जिल्हा मराठा समाज संस्थेच्या नगर तालुक्यातील देहरे येथील नवभारत विद्यालयात इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा मराठा समाज संस्थेच्या नगर तालुक्यातील देहरे येथील नवभारत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी संस्थेचे सदस्य दीपक रावदरे, पंचायत समिती सदस्य व्ही डी काळे, प्राध्यापक वाळुंजकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्य बाळकृष्ण साळवे यांनी शालेय सोयी सुविधांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचं आवाहन केलं. त्यामुळे याला शुभेच्छा समारंभ मानला जातो. निरोप समारंभ मोठं टाळत नाही आपण, मोठं काही नाही. मी पहिलीपासून इथंच आहे नाही का, असं सांगितलं ते जन्म इथेच झाला, इथेच मोठे झाले. आणि तो केमिस्ट्रीच्या भाषेत तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, तिथं बॉन्ड तुटत नसतो. आणि तो बॉन्ड तुटू नये अशी माझी पण अपेक्षा, कारण ज्या ज्युनियर कॉलेजने तुम्हाला एवढं दिलं. आता राहिला प्रश्न की 12वीनंतर काय करायचं. एक टार्गेट ठरवावं लागतं, त्या आयुष्यात काय सक्सेस होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. मुख्य म्हणजे तुम्हाला संकल्प लागतो नाही का, त्याच्यानंतर नियोजन लागतं, आणि त्याच्यानंतर ध्येयप्राप्ती झाल्यानंतर एक सहनशीलता लागतं. बरोबर ना, 12वीनंतर काय करायचं हे आजच ठरवलं आहे. सगळेच काही डॉक्टर इंजिनियर होणार नाही, सगळ्यांना प्रवेश मिळणार नाही. मग डॉक्टर इंजिनियर झालो नाही म्हणून काय आपण काही समाजामध्ये मागं पडतो असंही नाही. बँकिंगच्या परीक्षा आहेत, चार्टर्ड अकाउंटंट नाही का आपण म्हणतो, ICW, त्याच्यामध्ये माणूस प्रगती करू शकतो. स्पर्धा परीक्षेचं युग आहे, UPSC MPSC या जर परीक्षा तुम्ही पास झाले आणि तुम्ही होऊ शकता. तुमचं जे पाहिलं मी वक्तृत्व वगैरे मुलांचं, तर मला नाही वाटत आम्ही 12वीला असताना इतकं डेअरिंगने आम्ही स्टेजवर येत होतो आणि बोलत होतो. आता ते हळूहळू त्या पेशामुळं ती डेअरिंग आली, विषयाची मांडणी लक्षात आली की कसं जाता जातं या बातम्यामध्ये मी आमच्या कॉलेजची पण जाहिरात करून जातो नाही का. निवाड कॉलेज ज्याला नॅक या मानांकित संस्थेने A++ रँक दिली. अरे साहेबांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतले, आपल्या गावाचं वैभव वाढवलं. वैभव वाढवत असताना एक अडचण आम्हाला अशी आली होती, 11वीला इथं ऍडमिशन घेतल्यानंतर मुलांना असं एक वाटत होतं की इथं आपल्याला एन्जॉय करता येणार नाही. पण मी आता विद्यार्थ्यांना विचारतो की आपलं कॉलेज लाईफ आपण कसं एन्जॉय केलं, तुम्हाला काय वाटतं याबद्दल, तुमचं एन्जॉय झालंय की नाही. उज्ज्वल मोठा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वाव आहे. तुम्हाला जे काही आवड असेल ज्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे कुठलंही काम करा, पण तन मन धरणे करा, ती करा चांगल्या पद्धतीने शेती केली तरी तुम्हाला त्यात सुद्धा हे आहे. तुम्ही पुढे जाऊन जर CA होऊ शकता किंवा अजून पण आपल्याकडं न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये किंवा बाकीच्या आपल्या संस्थेमध्ये खूप हॉटेल मॅनेजमेंट आहे, आपल्याकडं लॉ आहे, इतके भरपूर कोर्सेस आहेत. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मी की आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 11 विश्वस्तांपैकी 8 विश्वस्त हे 80 पुढे आहेत. दुसरी एक आम्ही एक समाधान म्हणजे एक अभिमानी सांगतो की ते लोक जे आहेत ते काही काही ग्रॅज्युएट पण नाही आहेत. संस्थेचे पदाधिकारी ग्रॅज्युएट पण नाही आहेत, परंतु त्यांनी वाळुंजकर सांगण्यासारखे जे काही स्टाफ आहे हे त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये पहिलं कॉलेज आणि देशामध्ये चौथं नामांकन मिळवून दिलं आहे. कार्यक्रमासाठी सरपंच लक्ष्मणराव ढसाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे कटारे अनिल दांडगे, पर्यवेक्षक सुरेश मगर, प्राध्यापक शिरीष टेकाडे, उच्च माध्यमिकचे प्राध्यापक महेश म्हसे, प्राध्यापक अविनाश निमसे, प्राध्यापक कल्पना बोरसे, प्राध्यापक अश्विनी खेतमाळीस, प्राध्यापिका दीपाली काळे, प्राध्यापिका रेश्मा कारंडे आदी उपस्थित होते. प्रोत्साहन दिले व आम्हाला बारावीसाठी चांगलं. शाळेत निरोप घेताना खूप दुःख वाटतंय, कारण की 5वीपासून लहानपणापासून तेव्हापासून आम्हाला करायला लागलं, तेव्हापासून ह्या शाळेत होतो आणि 11वी 12वी पण ह्या शाळेत आली. त्याचं दुःख आनंद आहे आम्हाला आणि दुःख आहे ते सोडून जाण्याचं. टीचर वगैरे वगैरे सर्व प्रिन्सिपल वगैरे तर निरोप घ्यायची बिलकुल इच्छा नाही आहे, पण पाहुण आला म्हटल्यावर त्याला जावंच लागणार. मी 5वीपासून या शाळेत जेव्हा 10वीचा निरोप समारंभ होता तेव्हा इच्छा होती की इथं म्हणजे अपेक्षा होती की इथंच परत येईल, पण आता तर ती आशा पण नाही आहे, सगळ्यांना सोडून जावंच लागणार आहे.
सूत्रसंचालन कल्पना बोरसे यांनी केलं तर आभार प्राध्यापक शिरीष टेकाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.